नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्याकरणातील समास हा घटक आपल्याला पाहायचा आहे. तर सर्वप्रथम आपण समासाची व्याख्या आपण पाहणार आहोत. तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास म्हणतात. बरोबर आहे? ही व्याख्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे. आता जो तयार होणारा जो शब्द आहे त्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि जो शब्द सामासिक शब्द आहे त्याची फोड करून दाखवण्यास विग्रह असे म्हणतात. मग आता ते कसं? आपण उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करूया. बघा, एक उदाहरण आहे वडापाव. हा एक सामासिक शब्द आहे कारण शब्दांची काटकसर करून हा शब्द तयार झालेला आहे, वडापाव. मग या वडापाव या शब्दाचा विग्रह कसा होईल बरं? वडा घालून तयार केलेला पाव. ओके, त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे आई बाबा. तर त्याचं विग्रह कसं होईल? आई आणि बाबा. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं शब्दांची काटकसर करून काही शब्द तयार झालेले असतात. मग अशा शब्दांचा आपण विग्रह करू शकतो. ओके, आता समासाचे एकूण चार प्रकार पडतात. मग ते कोणकोणते आहेत? पहिला आहे अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास व बहुव्रीही समास. लक्षात आलं? तर बहुव्रीही समास हा जो प्रकार आहे तो इयत्ता 9वीमधील अभ्यासक्रमामध्ये नाही, त्यामुळे आपण फक्त अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास याच प्रकाराबद्दल आपल्याला माहिती या ठिकाणी आज घ्यायची आहे. तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समासाची व्याख्या काय आहे? तर ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता उदाहरण बघूया बरं. पहिलं उदाहरण आहे घरोघरी. त्याचं फोड काय होईल? म्हणजेच विग्रह काय होईल? प्रत्येक घरी. ओके, त्यानंतर प्रतिवर्षी, प्रत्येक वर्षी. दारोदारी काय होईल? विग्रह प्रत्येक दारी. त्यानंतर दररोज, प्रत्येक दिवशी. म्हणजे बघा, यामध्ये या सामासिक शब्दामध्ये पहिला शब्द हा काय आहे? मुख्य असतो. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अव्ययीभाव समासाचे काही इतर उदाहरणं आहेत, ते मी तुम्हाला स्लाइड शोच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती उदाहरणं तुम्ही नोटबुकमध्ये लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाची व्याख्या काय आहे? तर ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे बघा, उदाहरणार्थ इथं दिलेला आहे राजवाडा. हा सामासिक शब्द आहे. आता त्याचं विग्रह काय होईल? राजाचा वाडा. मग आता इथे बघा, राजाला चा हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजेच व्याख्येमध्ये जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण इथे विग्रह केलेला आहे, राजवाडा, राजाचा वाडा. त्यानंतर तोंडपाठ. या ठिकाणी काय होईल? मग तोंडाने पाठ. ओके, तर अशा पद्धतीनं तत्पुरुष समासाची उदाहरणं देखील मी तुम्हाला स्लाइड शोच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. लक्षात आलं? आता तत्पुरुष समासानंतर आपल्याला दुसरा जो प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे कर्मधारय समासामधील द्विगू समास. ओके, आता द्विगू समासाची व्याख्या काय आहे? तर ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला
द्विगु समास असे म्हणता। आता एक उदाहरण पाहूया, बघा पंधरवडा हा एक सामासिक शब्द आहे, पंधरवडा, तर त्याचा हा विग्रह कसा होईल, पंधरा दिवसांचा समूह। बघा या उदाहरणामध्ये तो सामासिक शब्द आहे, या सामासिक शब्दातील पहिलं पद हे आपल्या काय लक्षात येतं, नंबर म्हणजेच संख्या आपल्या लक्षात येते, बरोबर की नाही। म्हणून पंधरवडा या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल, पंधरा दिवसांचा समूह। त्यानंतर दुसरं एक उदाहरण इथे दिलेलं आहे, सप्ताह, त्याचा विग्रह काय होईल, सात दिवसांचा समूह। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे, विषय लक्षात आला। त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास। आता द्वंद्व समास म्हणजे काय, तर त्याची व्याख्या आहे, ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात। मग आता या समासातील जी पदे आहेत ती पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे। दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत, कोणत्याही प्रकारचा शब्द गाळायचा नसतो विग्रह करताना। मग आता बघा उदाहरण इथे दिलेलं आहे, मामा मामी, तर काय होईल बघा, मामा आणि मामी, बरोबर आहे। पुढचं बघा, पाप पुण्य हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह काय होईल, पाप आणि पुण्य, ओके। तर अशा या द्वंद्व समासाचे देखील तीन प्रकार आहेत। मग ते तीन प्रकार कोणते आहेत, तर बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे इतरेतर द्वंद्व समास। आता इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण सुरुवातीला पाहूया। बघा ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। लक्षात आली व्याख्या, नोटबुकमध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे। मग आता उदाहरण इथे दिलेलं आहे बघा, पशु पक्षी हे एक उदाहरण आहे। मग याचं इतरेतर द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना कसं होईल, पशु आणि पक्षी, लक्षात आलं। पुढचं बघा उदाहरण, ने आण, तर त्याचं काय होईल विग्रह, ने आणि आण। अशा इतरेतर द्वंद्व समासाचे देखील उदाहरणे मी व्हिडिओमध्ये दिलेली आहेत, ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे, ओके। पुढचं बघा प्रकार कोणता आहे, तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास। आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात। लक्षात आलं, कोणकोणते विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, किंवा, अथवा, वा, लक्षात आलं। आता उदाहरण बघूया, बघा न्याया न्याय हा एक सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह कसा होईल, न्याय अथवा अन्याय, ओके। नंतर लहान मोठा हा एक सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये कसा होईल, लहान किंवा मोठा, ओके, हे लिहून घ्यायचं आहे। तसेच यानंतरचे सुद्धा उदाहरणं व्हिडिओमध्ये मी देणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत नोटबुकमध्ये। आता शेवटचा जो काही या ठिकाणी या द्वंद्व समासाचा प्रकार आहे तो म्हणजे समाहार द्वंद्व समास। आता समाहार द्वंद्व समासाची व्याख्या काय आहे, तर बघा ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात। लक्षात आलं, म्हणजेच ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय इतर जातींचाही
समाहार म्हणजेच काय तर समावेश या ठिकाणी केलेला असतो. असं जिथे लक्षात येतं तिथे समाहार द्वंद्व समास असं समजायचं. आता त्याचं उदाहरण एक पाहूया. बघ पान सुपारी हे एक उदाहरण आहे, बरोबर की नाही? पान सुपारी सामासिक शब्द आहे, त्याचं विग्रह समाहार द्वंद्व समासामध्ये कसा होईल बघा. पान सुपारी व इतर पदार्थ, बरोबर. पान सुपारीमध्ये सुद्धा इतर खाद्यपदार्थ असतात म्हणून इतर पदार्थ असं त्या ठिकाणी आपण लिहायचं असतं. पुढे बघा गाई गुरे, त्याचं काय होईल विग्रह? गाई गुरे वगैरे. ओके, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या समाहार द्वंद्व समासाची देखील मी उदाहरणं व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करायचे आहेत नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या? धन्यवाद.